नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज 2 मिनिटाच्या रेसिपीमध्ये आपण कर्ड राईस कसा करायचा ते पाहणार आहोत. इथे आपण 2 चमचे उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी दही घेतलेलं आहे. हे दही जास्त आंबट नाही आहे. 1/2 चमचा जिरे, कढीपत्त्याची काही पाने, 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे, मोहरी 1/2 चमचा, हिरव्या मिरच्या 2-3 चिरून, लाल मिरच्या 3-4 आणि 2-3 वाटे आपण इथे भात घेणार आहोत. हा सकाळी केलेला भात आहे, तो दुपारी आपण कर्ड राईस म्हणून बनवू शकतो. जो भात घेतलेला आहे त्याच्यामध्ये जे दही घेतलेलं आहे ते आपण घालणार आहोत. जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. दूध ॲड करायचं असेल तर दही थोडंसं कमी करायचं. आता फोडणीसाठी इथे 2 चमचे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत. जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण जी डाळ घेतलेली आहे ती घालणार आहोत, उडीद डाळ. तुम्ही हरभऱ्याची डाळही वापरू शकता. नंतर याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, ते छान असं तळून घेतलं की त्याच्यामध्ये ज्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 2-3 त्या आपण घालणार आहोत. तुमच्याकडे ज्या लाल मिरच्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही घालू शकता. इथं छोट्या मिरच्या आहेत त्याच्यामुळं मी अख्ख्या घातलेल्या आहेत. मोठ्या असतील तर तुम्ही त्या तुकडे करून घेऊ शकता. आता याच्यामध्ये कढीपत्त्याची काही पानं आपण घालणार आहोत. सगळ्यात शेवटी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात. कढीपत्त्याची पानं छान अशी फ्राय झाली की आपण जे भातामध्ये दही घालून घेतलं होतं त्याच्यामध्ये ही फोडणी आपण ॲड करणार आहोत, घालणार आहोत. याच्यामध्ये मिठाचा वापर आपण केलेला नाही आहे, कारण भात शिजवत असताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं. तुम्हाला जर असं वाटलं की मीठ कमी आहे तर तुम्ही चवीपुरतं मीठ ॲड करू शकता. आता ही फोडणी आपण या भातामध्ये घातलेली आहे आणि अशा प्रकारे आपला मस्त असा कर्ड राईस रेडी झालेला आहे. लहान मुलांना प्रचंड आवडतो. तुम्ही हा मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा मोठ्यांनाही टिफिनला देऊ शकता. खूप मस्त लागतो, भन्नाट लागतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.